बोनकोडे प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी सागरजी नाईक साहेब हे उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करून, यष्ट्यांचं पूजन करून त्यानंतर या बोनकोडे प्रीमियर लीगला आपण सुरुवात करणार आहोत. हॅलो हॅलो. तर गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करून बोनकोडे प्रीमियर लीग निर्विघ्नपणे पार पडू दे हे साकडं इथे घातलं जात आहे. आणि यानंतर आपण सर्वप्रथम खेळपट्टीचं पूजन आता करणार आहोत. यष्ट्यांचं पूजन आपण करणार आहोत. तर यष्ट्यांचं पूजन केलं जाईल आणि त्याच्यानंतर आलेल्या सर्वच मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करणार आहोत. दोन टीम ज्या पहिल्या मॅचमध्ये खेळणार आहेत त्यांनी लाईनअप करायचंय. कॅप्टन आणि त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. राष्ट्रगीतासह मॅचला सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या. आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यष्ट्यांचं पूजन करू. बोनकोडे प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आज या क्रीडांगणावर पहिला दिवस या स्पर्धेचा. 8 टीम तब्बल 31 मॅचेस. पहिला जो सामना होणार आहे त्या दोन्ही टीमनी लाईनअप करून घ्या जेणेकरून त्यानंतर टॉस आम्ही करू आणि राष्ट्रगीतासह या बोनकोडे प्रीमियर लीगला सुरुवात आपण करू शकू. डीजे आपण राष्ट्रगीत सेट करून ठेवा. जे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत सर्वांनी एका लाईन मध्ये उभं राहा. आपल्या गावाची ही प्रीमियर लीग आहे. सेल्फी फोटो नंतर घ्या. सर्व खेळाडू एका लाईन मध्ये सर्वप्रथम उभे राहा. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आम्ही पार पाडतोय. क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन इथे सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलं जाणार आहे. या प्रसंगी उपस्थित आदरणीय सागरजी नाईक साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर म्हणून त्यांची ओळख. तरुण डॅशिंग ही त्यांची एक ओळख. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आज आम्ही पार पाडणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये जे दोन संघ खेळणार आहेत त्याच्या कॅप्टनने तयार राहायचंय लक्षात घ्या. टॉस देखील इथेच होईल. यष्ट्यांचं पूजन सागर नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे केलं जात आहे. हळद कुंकू वाहून यष्ट्यांचं पूजन होत आहे. त्यानंतर हार अर्पण केलं जाईल. यष्ट्यांना हार अर्पण केला जातोय. सागरजी नाईक साहेब
यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर श्रीफळ अर्पण केलं जाईल आणि या स्पर्धेला अधिकृतरित्या इथे सुरुवात होईल. एक टाळ्यांचा गजर होतोय. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून बोनकोडे प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय. सागरजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यष्ट्यांचं पूजन इथे होत आहे. त्यांच्याच बरोबरीने खेरणे गावचे नगरसेवक आदरणीय मुनावरजी पटेल इथे उपस्थित आहेत. आपल्या बोनकोडे गावचे नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब उपस्थित आहेत. हनुमंत दळवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपल्या बोनकोडे गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वच मान्यवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भालचंद्र दळवी इथे उपस्थित आहेत. मधुकरजी दळवी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आता श्रीफळ अर्पण केलं जात आहे. सुभाष पाटील उपस्थित आहेत. सुनील पाटील इथे उपस्थित आहेत. सर्वच आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यष्ट्यांचं पूजन इथे करण्यात आलंय. आपल्या बोनकोडे गावचे नगरसेवक श्रीमान लीलाधरजी नाईक साहेब म्हणजेच आपले लाडके नाना यांच्या शुभ हस्ते आपण यष्ट्यांचं पूजन इथे करतोय. डीजे आपण राष्ट्रगीत तयार ठेवा. डीजे ली नॅशनल अँथम आपको रेडी करके रखना है. यष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनने इथे उपस्थित राहायचंय. संघमालक आपण असाल तर संघमालकांनी देखील श्रीफळ अर्पण करायचंय. जे संघमालक आहेत कॅप्टन असतील संघमालक असतील आपण असाल तर आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करू. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते इथे यष्ट्यांचं पूजन होत आहे. रवींद्र दळवी यांना विनंती करतो आपण श्रीफळ अर्पण करा. विनोद म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपण श्रीफळ अर्पण करा. हनुमंत दळवी यांना देखील विनंती आपण देखील श्रीफळ अर्पण करा. हे आमचे सर्वच संघमालक आहेत या बोनकोडे प्रीमियर लीगचे. दिलीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन इथे होत आहे. रवींद्र दळवी हे देखील संघमालक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन इथे केलं जात आहे. त्यानंतर प्रितेश स्ट्रायकरचे संघमालक प्रितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन होत आहे. वैभव पाटील वैभव प्रतिष्ठानचे संघमालक यांना देखील विनंती आपण देखील या. आबा किंग्स कडून यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. भालचंद्र दळवी यष्ट्यांचं पूजन करतायत. आबा किंग्स वैभव पाटील वैभव प्रतिष्ठानचे संघमालक यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जाईल. प्लेयर्सने थोडंसं मागे थांबा पिच मार्किंगच्या. वैभव पाटील वैभव प्रतिष्ठान या टीमचे संघमालक यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन इथे होत आहे. यानंतर संघमालक अजून कोणी असाल तर आपल्या शुभ हस्ते इथे पूजन होईल. जे डी यांच्या शुभ हस्ते आता यष्ट्यांचं पूजन आम्ही करतोय. प्लेयर ती खेळपट्टी आहे दुसरी खेळपट्टी तिथे लाईनअप करा. सर्वांना थोडंसं विनंती करतो थोडंसं मागे थांबा जेणेकरून लाईव्ह टेलिकास्टमध्ये तुम्ही स्पष्ट दिसाल. ती जी सेकंड खेळपट्टी आहे तिथे लाईनअप करा. येस दोन्ही बाजूला मधली खेळपट्टी थोडीशी मोकळी ठेवा जेणेकरून अधिकृतरित्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडू. जे प्लेयर्स अजून आतमध्ये आहेत थोडंसं मागे थांबा. थँक्यू. रोहिदास मेयर यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन होत आहे. यानंतर मी सर्वांना विनंती करेन आपण कॅप घातले असतील तर त्या कॅप रिमूव्ह करा. भारताची गान सम्राज्ञी भारतरत्न लतादिदी मंगेशकर त्याचबरोबर सिंधुताई सकपाळ यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पित करू. त्याच्यानंतर टॉस घेऊ आणि राष्ट्रगीतासह या स्पर्धेला सुरुवात करू.
डीजे ली राष्ट्रगीत आपल्याला तयार ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेऊ, त्याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत आणि त्याच्यानंतर टॉस केला जाईल पहिल्या मॅचचा. तर भारताचं राष्ट्रगीत होणार आहे, त्याच्यामुळे आपण कोणी कॅप घातले असेल तर त्या सर्वप्रथम रिमूव्ह करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे, त्याचबरोबर आजूबाजूचे जे प्रेक्षक असतील सर्वांना विनंती आहे, आपल्या जागेवर आपल्याला स्तब्ध राहायचंय. एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहा, त्याचबरोबर आपल्या कॅप रिमूव्ह करा, कारण नुकतंच गानसम्राज्ञी भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांचं निधन झालंय. अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांनी देखील आपल्यातून निरोप घेतलेला आहे. तसेच भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपिनजी रावत हे देखील या जगात नाही आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या संकट काळामध्ये आपल्या गावातील अनेक नागरिक आपल्या जवळचे नातेवाईक आपण गमावलेले आहेत, त्या सर्वांना या बोनकोडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2 मिनिटांसाठी मौन राखत आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. एक साथ सावधान. ओम शांती शांती. यानंतर मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या खेळपट्टीच्या अगदी मधोमध फक्त 2 टीमचे कॅप्टन येतील खेळपट्टीच्या मधोमध, बाकी सर्वांनी तिथेच थांबायचं आहे. पहिला सामना होणार आहे वेद रायडर्स आणि पार्थ रॉयल्स. 2 टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस केला जाईल सागरजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. हेड इज द कॉल, हेड्स टेल इट इज. हेड इट इज. तर टॉस इथे जिंकलेला आहे सागरचंद. आणि यानंतर जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी फक्त खेळपट्टीच्या जवळ या, बाकी सर्व संघ तिथेच थांबा. जे 2 संघ खेळणार आहेत पहिल्या मॅचमध्ये त्यांनी खेळपट्टीच्या जवळ या. यानंतर होईल या टीमची ओळख परेड. थोडं लांब थांबा, बाकी सर्व सेकंड खेळपट्टीच्या बाजूला थांबा. आणि ज्या 2 टीम आता मैदानामध्ये खेळणार आहेत त्यांची ओळख परेड या आमच्या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होईल. कॅप्टन सागरचंद आहेत, त्यांच्या बरोबरीने हे सर्वच खेळाडू या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळणार आहेत. प्रत्येक टीमला एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे या स्पर्धेमध्ये. एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बोनकोडे प्रीमियर लीग संपन्न केली जाते. आणि त्यानंतर पुढचा संघ पार्थ रॉयल्स कर्णधार आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आमचे संघमालक देखील आवर्जून इथे उपस्थित आहेत. अभिनंदन बोनकोडे प्रीमियर लीग या आणखीन एका शानदार पर्वाचं उद्घाटन इथे पार पाडलं गेलेलं आहे. आदरणीय सागरजी नाईक साहेब, मुनावरजी पटेल, त्याचबरोबरीने लीलाधरजी नाईक साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आता दोन्ही टीमला मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या जागेवर मगाशी जिथे आपण थांबलेला होतात तिथे जाऊन थांबा. सेकंड खेळपट्टीच्या अगदी जवळ अतिशय कमी वयामध्ये समाजकार्यात राजकारणात अनेक चौकार षटकार
सागर नाईक साहेबांनी मारलेले आहेत. नाईक कुटुंबाचं प्रेम नेहमीच क्रिकेटवर राहिलंय. मग संदीप भाई असतील, आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब असतील, यांचं प्रेम क्रिकेटवर राहिलंय. नगरसेवक मुनावर पटेल खेरणे गावचे नगरसेवक आहेत, यांचं देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. हे देखील इथे उपस्थित झाले बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि या चौकाराने बोनकोडे प्रीमियर लीग अधिकृतरित्या उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे या स्पर्धेचा, असं जाहीर आम्ही करतोय. सागरचंद या कॅप्टनने टॉस जिंकलाय, निर्णय क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चार षटकांची लढत असेल लक्षात घ्या. आपल्या गावचे नगरसेवक श्रीमान लीलाधरजी नाईक साहेब हे देखील पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळपट्टीवर उतरलेले आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये बोनकोडे प्रीमियर लीग मधल्या पहिल्या सामन्याला आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये हनुमंत दळवी यांच्या संघाचा कर्णधार सागरचंद याने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय पार्थ रॉयल्सच्या विरुद्ध घेण्यात आलेला आहे. आज सर्वच्या सर्व सामने चार चार षटकांचे होतील. 11 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे दोन ओव्हर झाल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी आमच्या मुख्य स्टेजवर उपस्थित राहायचंय. एकच वेळा कॉल केला जाईल कॅप्टनला टॉससाठी, त्याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही. आणि डिसिजन कॅप्टननी टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला जागेवर द्यायचंय, लक्षात घ्या. टॉससाठी एकच कॉल होईल, दोन ओव्हर नंतर प्रत्येक टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचंय. यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा, आपला सन्मान आम्ही करणार आहोत. आणि पहिल्या सामन्याला लगेचच सुरुवात होईल. दोन्ही अंपायर मॅचचा ताबा घ्या. सुस्वागतम, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सागरजी नाईक साहेब यांचं या बोनकोडेच्या क्रीडांगणावर. आज पहिला दिवस बोनकोडे प्रीमियर लीगचा, उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडला गेला. प्रॅक्टिस बंद करा ही सर्वांना विनंती आहे, आणि सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. पहिला संघ जो खेळणार आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावायचं आहे, बाकी सर्वांनी प्रॅक्टिस बंद करा प्लीज. ही आपली स्पर्धा आहे.
प्रॅक्टिस बंद करा. ज्या संघाने फिल्डिंग घेतलेली आहे त्या टीमची फिल्डिंग लागली पाहिजे, कारण 9 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची होती, 9:30 झालेले आहेत. 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत, लक्षात घ्या. सर्व खेळाडूंनी बाहेर यायचं आहे, ग्राउंड खाली करा, प्रॅक्टिस थांबवा. अंपायर सध्या मैदानामध्ये आहेत. ही आपल्या गावची प्रीमियर लीग आहे. सेल्फी फोटो सेशन ग्राउंडच्या बाहेर करा. हॅलो हॅलो हॅलो, सुस्वागतम.